नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाई विरोधात गुरुवारी पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या PFIच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर काही आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद, नाराए तकबीर अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी PFIचा कार्यकर्ता रियाज सय्यदसह 60 ते 70 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैश्विक महामारी कोरोनामुळे सर्व सण उत्सवांवर निर्बंध होते. नवरात्रोत्सवात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली, मात्र सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी होती. 2 वर्षानंतर सण उत्सव साजरे करण्यास मोकळी मिळाली आहे, त्यामुळे यंदा तरुणाईचे आकर्षण असलेला गरबाही घुमणार आहे. नवरात्रोत्सवात अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्याने मंडळांना देवीच्या आगमनाचे वेग लागले आहेत. मंडळांकडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंडप उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून सजावटीवर भर देण्यात येत आहे. भाविकांमध्येही चैतन्य निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. नवरात्रोत्सवात तरुणाईला गरबा दांडियाचे विशेष आकर्षण असते, त्यासाठी परवानगी दिली असल्याने विविध मंडळे तसेच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांबरोबरच नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळेच आम्ही घडलो आणि शैक्षणिक कार्याची आणि दातृत्वाची प्रेरणा घेतली. अण्णांचा शैक्षणिक कार्याचा वसा समृद्ध करण्यासाठी माझ्या उत्पन्नातील वाटा सढळ हाताने मदत करताना आनंदच होतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गव्हाण येथे केले. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये 135वा कर्मवीर जयंती सोहळा आणि जनार्दन आत्माराम भगत पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, महेंद्र घरत, वीरवाजेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ PG पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वन्यजीवांची हत्या करून अवयवांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या अवयवांना बाजारपेठेत चांगला मोबदला मिळत असल्याने अनेक टोळ्या वन्यजीवांची हत्या करून तस्करी करत आहेत. अशाच एका टोळीतील 4 आरोपींना बिबट्याचा 10 नखांची विक्री करताना वनविभाग आणि पोलिसांनी माणगावमध्ये गजाआड केले. माणगाव तालुक्यातील कुंभार्ते गावाच्या हद्दीत 21 सप्टेंबर रोजी वनविभाग आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आरोपी मंगेश लक्ष्मण कुर्मे आणि नईम अजीज शेख यांना बिबट्याची नखे विकत असताना सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. उर्वरित आरोपी दत्तानंद पवार आणि मंगेश गिरिजा पवार यांना दुसऱ्या दिवशी ताब्यात घेण्यात आले. या आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले असता त्यांना 26 सप्टेंबरपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. याअंतर्गत नवीन पनवेलमध्ये आरोग्य शिबिर आणि खांदा कॉलनीमध्ये वृक्षारोपण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले, तसेच आरोग्य शिबिराला भेट देत चष्मे वाटप केले. यावेळी पनवेलच्या माजी महापौर डॉ कविता चौतमल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समितीचे माजी सभापती समीर ठाकूर, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली 5G इंटरनेट सेवा 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्राच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने ट्विट करून ही माहिती दिली. इंडिया मोबाईल काँग्रेस या कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीतील प्रगती मैदानावर केले जाणार आहे. त्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते दूरक्षेत्र क्षेत्रातील 5G क्रांतीचा शुभारंभ होईल. सरकारने अल्प कालावधीत देशात 5G दूरसंचार सेवांची 80% कव्हरेज करण्याचे लक्ष ठेवले आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात दिली होती.
पहिल्या टप्प्यात 5G दूरसंचार सेवा देशभरातील सुमारे 13 शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. 5G सेवा सुरू झाल्यानंतर 4G वापरकर्त्यांना 10 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळणार आहे. मंत्री उदय सामंत हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे शनिवारी जाहीर केली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, गोंदिया, चंद्रकांत पाटील पुणे, दादा भुसे नाशिक, संजय राठोड यवतमाळ वाशिम, सुरेश खाडे सांगली, उदय सामंत रत्नागिरी रायगड, शंभूराज देसाई सातारा ठाणे आणि मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगरचे पालकमंत्री असणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि ईडीने दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात कारवाई केली आहे. दरम्यान PFIकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील एका रॅलीला लक्ष करण्याची योजना आखण्यात आली होती असा दावा ईडीने केला आहे. तसेच भारतात वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी PFIतर्फे घातक शस्त्रे आणि स्फोटके गोळा केली जात होती असेही ईडीने म्हटले आहे. केरळमधून PFI सदस्य शफीक पायत या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर ईडीने हा दावा केला आहे. पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजकंटकांना रोखठोक इशारा दिला आहे. पुण्याच्या समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेव्हा निषेध थोडाच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करेलच, मात्र शिवरायांच्या भूमीत असे नारे अजिबात सहन केले जाणार नाही असे मुख्यमंत्री ट्विट करत म्हणाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा कुणी महाराष्ट्रात आणि भारतामध्ये देणार असेल तर त्याला सोडणार नाही, त्यांच्यावर कुठे असतील तिथून शोधून काढून कारवाई करू असे सांगितले. खालापूर आणि वासांबे या दोन्ही तलाठी कार्यालयांच्या वतीने वासांबे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 300 आदिवासींनी फॉर्म भरून जमा केले होते. यानंतर या दाखल्यांचे वाटप वासांबे आदिवासी वाडीत करण्यात आले. यावेळी परिसरातील 300 आदिवासी लाभार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. दाखले वाटपावेळी माजी सरपंच भाग्यश्री पवार, ताई पवार, तलाठी शीतल मंदाडे, कोतवाल रवींद्र गायकवाड, पुंडलिक पवार उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळावे आणि परंपरागत बियाणे जतन करावे असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ शिवराम भगत यांनी कर्जत तालुक्यातील पाहुचीवाडी येथे केले. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाच्या वाहनचालक संघटनेने प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र आणि दापोली येथील कृषी महाविद्यालय विस्तार शिक्षण विभागाच्या सहकार्याने चाहूजीवाडी येथील 25 आदिवासी शेतकऱ्यांनी जोडप्यांना वैभव विळ्याचे वाटप केले. या कार्यक्रमावेळी वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष राजेश विचारे, माजी उपसरपंच धर्मा निर्गुडा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्रातर्फे माणगाव आणि शिरवली येथील 59 अपंग, मतिमंद, गरीब, निराधार बांधवांना शनिवारी अन्नधान्य शिधा वाटप करण्यात आले. हे अन्नधान्य आणि शिधा शबरी सेवा समितीने उपलब्ध करून दिला होता. या वाटपाची सर्व व्यवस्था विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राने केली होती. यावेळी शबरी सेवा समितीचे सचिव प्रमोदराव करंदीकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे विश्वस्त आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पोलादपूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानच्या कमानीला गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे तडे गेले आहेत. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान या कमानीला पोकलेंचा धक्का लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाच्या कमातील काही वाहने आणि यंत्रांची ये जा सुरू असताना एका पोकलेंचा धक्का लागल्याने कमानीला आणि पिलरला तडा जाऊन काँक्रीटचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी या कमानीखालून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या जीवितव्याचा धोका निर्माण झाला आहे.
कर्णधार रोहित शर्माच्या आक्रमक खेळीच्या बळावर भारताने दुसऱ्या 2020 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून मात केली. पाऊस आणि त्यानंतर मैदानातील काही भाग ओला असल्याने नागपूर येथील दुसरा सामना सुरू होण्यासाठी विलंब झाला. अखेर हा सामना 8-8 षटकांचा करण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 5-90 अशी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्य भारताने 7.2 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात गाठले. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असून तिसरा आणि अंतिम सामना आज हैदराबाद येथे होणार आहे.